आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. आज संजय राजाराम राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहे. आता चित्र बाहेर काय दाखवलं जात आहे की उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार जाहीर केला चंद्रहार पाटील म्हणून, त्यांच्या प्रचारासाठी आणि त्यानिमित्ताने घाटी भेटी घेण्यासाठी हे महाशय सांगलीच्या दौऱ्यावर आहे. पण मला आज एका पुण्यातल्या काँग्रेसच्या नेत्याचा सकाळी फोन आला आणि त्यांनी जी माहिती दिली आहे ती अशी आहे की सांगलीच्या दौऱ्यासाठी सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलांची उमेदवारी आम्ही मागे घेतो, आम्हाला 100 कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर दबाव टाकण्यासाठी, त्या प्रस्तावासाठी दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राजाराम राऊतचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे. म्हणजे तिकडल्या उबाटाच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की हे आमच्यासाठी आले, त्या चंद्रहार पाटलाला वाटत असेल हा भांडुपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आलेला आहे. पण खरं म्हणतं तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतायत की बाबा मला ही सीट अगर मला मागे घ्यायला तुम्ही लावत असाल तर मला 100 कोटी किमान द्या, ही जी माहिती माझ्या कानावर आलेली आहे त्या ती खरी आहे की खोटी आहे ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊत किंवा त्याच्या मालकांनी द्यावं. काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा कुठल्याही मागण्याला हो बोलणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे. प्रेशर टॅक्टिक ज्याला आपण म्हणतो ते केलं जात आहे. निवडणुकीचा हा पूर्ण हा जो प्रवास हा पहिल्या दिवसापासून हा या उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी फक्त व्यवहार आणि धंदा राहिलेला आहे. विधानसभा लोकसभेचे तिकीट विकायचे आणि स्वतःचं घर चालवायचं हा जो काही उद्धव ठाकरेचा जुना धंदा राहिलेला आहे त्या धंद्याचा भाग म्हणजे आज सांगलीमध्ये होत असलेला संजय राजाराम राऊतचा दौरा. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट कबुलीत देऊन टाकलेली आहे की जे पहिले जे वसुली करायचे त्यांना भाजपनी घेतलेला आहे. म्हणजे संजय राजाराम राऊतनी आज महाराष्ट्र समोर आणि देशाच्या समोर स्पष्ट कबुली देऊन टाकली आहे की महाविकास आघाडीमध्ये वसुली व्हायची, वसुली करायचे ह्याच्यावर शिक्कामोर्तब त्यांनी केलेला आहे. म्हणजे वारंवार आम्ही जो काय आरोप करतो की हे वसुली सरकार आहे त्या गोष्टीला कबुली या संजय राजाराम राऊतनी दिलेली आहे. आणि संजय राजाराम राऊतनं हेही सांगेल आदरणीय देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही उपचाराची गरज नाही, पण देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या मालकाला आणि मालकाच्या कुटुंबियाला जे वेळे होण्याची जी काय पाळी आता आलेली आहे, अवेळी बडबड करण्याची जी पाळी आलेली आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठलंही मेंटल हॉस्पिटल वेड्यांसाठी इथे जागा उरली नसल्यामुळे आग्र्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवा आणि महाराष्ट्राला उद्धव ठाकरे मुक्त एकदाच करून टाका. धन्यवाद. बोला. नरेंद्र मोदीजी हे विश्वपुरुष आहेत, जागतिक नेते आहेत. जगातला असा कुठलाही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाही
जो मोदी साहेबांना आदराने पाहत नाही आणि आदराने त्यांचं नाव घेत नाही, आणि मातोश्री आणि कलानगर पुरते असलेले उद्धव ठाकरे यांची तुलना मोदीजींची होऊच शकत नाही. उद्धव ठाकरेंना कलानगर मध्ये तरी ओळख, त्यांची राहिली तर फार मोठं झालं. म्हणून उगाच स्वतःच्या मालकाच्या आणि स्वतःच्या गुरुची तुलना ही नरेंद्र मोदीजींची करण्याची हिंमत या संजय राजारावांनी करू नये.